अरे काय किती उशीर काय इकडे अरे काय झालं अरे काय झालं काय तुझा बाबा पण ना कमाल आहे तुला सांगतो 365 दिवसात ना 365 रूप बदलत असणार तो आणि प्रत्येक वेळी कुठलं रूप घ्यायचं ना हे तो ठरवत असेल काय काय बोलला का तो कुठं काय बोलला आम्ही बुद्धिबळ खेळत होतो आणि तो बर्फासारखा शांत समोर बसला होता तो बर्फासारखा बसला होता आणि हुडहुडी माला भरली होती बरं मग टेन्शन कसलं आहे काय झालंय अरे टेन्शन नसेल तर काय तुझा बाबा जर माझ्यावर बेधडक चाल करून आला ना किंवा वाटेल तसा बोलला त्याने माझा अपमान केला ना तर तो प्रॉब्लेम नाहीये मला पण विहंग तुला लक्षात येतं का तुझा बाबा शांत राहतोय हा प्रॉब्लेम आहे आणि मी तुला म्हणालो तसं तू तू आली माझ्याशी गोडगोड बोलायला लागलाय हा हे गोडगोड बोलणं म्हणजे तुम्हाला पैसे ऑफर करत नाहीये मला बॅकआउट व्हायला सांगत नाहीये हे जरा विचित्र नाही वाटत आहे तुला मला असं वाटतं ना की माझ्या मागे जो माणूस आहे ना तुझ्या बाबाला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय अच्छा म्हणजे थोडक्यात त्याला माझ्यापर्यंत पोहोचायचंय उगाच नाही या बाबा अख्ख्या देशात नावाजलेला वकील आहे बाबा म्हणजे ना बाबाच आहे खरंच त्याचा काही अंदाजच लागत नाही रे सोपं असतं तर आत्तापर्यंत सक्सेसफुल नसतो झालो आपण बाबा तू सारखं बाबा बाबा करू नको नाही तुझा बाबा किडनॅपिंग पर्यंत थांबला नाही आणि पुढचं पाऊल उचललं तर मी खच्या का असं काही नाही होणार रे टेन्शन नको घेऊस असं काही नाही होणार मला तर मी काय म्हणतो आता आपण असं बोलूया पण नको मनातल्या मनातच बोलूया वज ऐकलं वगैरे करेक्ट आहे आणि तू आता बाकीच्या गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस शांत राह ओके नाही घेते मी येऊ झोप आता गुड नाईट नीट जा काय तब्येत बरी आहे आपल्या कृपेने बरी आहे अचानक तेच विचारणार होते तुला आज अचानक कृष्णा बरोबर बुद्धिबळ खेळत होतास असच अचानक त्याच्यावर बुद्धिबळ खेळत होतो हे कसं काय अचानक केलंस तू आज हा प्रश्न तुम्हाला विचारणार याची कल्पना होती मला की मी त्याच्याशी अचानक एवढा चांगला कसा वागायला लागलो आता तेच सांग मला रेवती माझा त्याच्यावर विश्वास नाहीये पण माझा तुझ्यावर विश्वास आहे माझ्या अशा वागण्यामुळे माझी चिडचिड होत होती त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्याचा त्रास होत होता घरातलं वातावरण सुद्धा अशांत झालं होत म्हणून हो विकास असं होत खरं येस म्हणून तर मी ठरवलं की आपल्याला एखाद्याशी चांगलं वागता येत नसेल तर त्याच्याशी वाईट तरी वागू नये म्हणून हा बदल हुश निर्णय तू घेतलायस आणि ओझ माझ्या मनावरच उतरलंय सध्या घरातलं वातावरण छान आहे रे त्यात आपण तोंड वाकडं करून बसलो की मग सगळ्यातली गंमत जाते ना खरंय तुला सांगू का विकास आपण लोकांना काही बोललो ना तर एक वेळ ते विसरतात पण आपण त्यांना कसं वागवलंय ते आयुष्यभर विसरत नाहीत आणि कृष्णा आपल्याच घरात राहत असताना आपल्याकडून दुखावले जाऊ नयेत एवढीच माझी इच्छा आहे तुझी ही सगळ्यांनी आनंदी राहण्याची व्याख्या मला पटतीये पण एक लक्षात ठेव की ते आपल्या घरचे पाहुणे आहेत आज ना उद्या त्यांना आपल्या आपल्या घरी जावं लागणार आहे मला मान्य आहे की तुला माझ्या बोलण्याने राग आला असेल पण नाही राग असं नाही रे पण घरातलं वातावरण छान असावं असं वाटण्याला काही हरकत आहे का किंवा त्यासाठी घरातल्या माणसांनी एकमेकांशी चांगलं वागावं असं वाटण्यात काही चूक आहे का नक्कीच नाहीये एनिवे एक गोष्ट चांगली झाली तुझा त्यांच्याबद्दलचा राग गेला आज बहुतेक मला जरा चांगली झोप लागेल चला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट Mm.
मी कृष्णावर रागवायला तो काय माझा रक्ताचा भाऊ किंवा हक्काचा मित्र नाहीये रेवती. माझ्या मनात मी त्याला लायकीनुसार जागा दिलीय. माझा संताप फक्त यासाठी होतोय की त्यांनी माझ्या समोर तो कृष्णा नाहीये याची जाहीर कबुली दिलीय, पण मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवता आला नाहीये. मी त्या सोन्याच्या क्षणाची वाट बघतोय, नाही तर आतापर्यंत कधीच त्याची हाडं हवेत मिसळली असती मी. वा वा मिसेस परळीकर, फॅन्टॅस्टिक झालेत पोहे, सुपर. हो ना, मी बनवायच्या आधीच सांगितलेलं आईला, छानच होणार आहेत म्हणून. तुझं लाटण्याला पोळ्या चिकटणं थांबलं का आता? तू जास्त बोलू नकोस. एक मिनिट एक मिनिट, म्हणजे तुम्ही भांडत खाणार आहात का खाऊन भांडणार आहात, ठरवा ते. खाऊन भांडणार आहोत, कारण हे खरंच खूप छान झालंय. परळकर साहेब, तुम्ही पोहे नाही घेतले? तुम्ही फार मोठ्या आनंदाला मुक्त आहे का? खा खा, तुम्ही पोट भर खा, लाजू नका खा. अहो मी खातो पोट भर, पण तुम्ही चव तर बघा, छान केलं त्यांनी. हो काका, तुम्ही खरंच जास्त सांगताय बाबाला. का? हो का, म्हणजे काय, बाबाचा डाएट प्लॅन म्हणजे राष्ट्रपतींनी सही केलेला अध्यादेश, चॅलेंज नाही करायचा. अरे बापरे, मग प्रॉब्लेम झालाय का? म्हणजे हा अध्यादेश का काय तो परळीकर साहेबांना मोडावा लागणार उद्या. उद्या काय? काय उद्या? अरे बापरे, कोणाचा तरी बर्थडे आहे की काय? गुढी पाडवा आहे उद्या. मी सांगतो तुला काय असतं. ए, तुझ्यापेक्षा जास्त गुढी पाडवे पाहिलेत मी, कळलं ना? तू काय सांगतो मला? पण हरकत नाही, मस्त मराठी नवीन वर्ष, मजाच मजा घरी, म्हणजे श्रीखंड पुरी हाणा आणि आणि आई बाबांकडनं गिफ्ट हाणा. मागच्या वर्षी बाबाने मला बाईक आणि हिला लॅपटॉप दिला होता, पण आता उद्या श्रीखंड पुरीला मिस्टर परळीकर मुकणार नाही. अरे तुमचं ते खाण्याचं सोडा, गुढी पाडवा म्हणजे काय एवढंच करता का तुम्ही? नाही ना आजोबा, आई देवासमोर छोटी गुढी उभारते. केवढी? एवढीशी. त्याच्यानं काय होते, ती कोणाला दिसणार आहे? गुढी अशी मोठी उभारली पाहिजे. नाही तात्या, ते तसं नाही करत आम्ही. हे घ्या, अहो गावाकडे कोणाची गुढी किती मोठी यावर स्पर्धा असते, स्पर्धा. हा, छोटी गुढी उभारून दिसणार आहे कोणाला? तसा हा मंगल ध्वज आहे, असा आकाशाला भिडणार पाहिजे. हो पाहिजे. मग तात्या आपण इथेही असा करूया सोहळा? अगं मी पण तेच म्हणणार होतो. हो ते काय म्हणतात ते, नवीन वर्षाची सांस्कृतिक सुरुवात. हा विकास, म्हणजे मला माहिती आहे तुला हे काही फारसं आवडत नाही, पण तरी हे बघ रेवती, तुम्हाला जर बरं वाटत असेल तर मी माझ्यामध्ये थोडाफार बदल करतो. काय शेवटी तुम्ही आनंदी तर मी आनंदी. करा, साजरा करा. येस, चला आजोबा आता मला सांगा नक्की काय काय करायचं. पाणी हा बबन बोल. सर हा ऊस पिळून त्याचं चिपाड करून टाकलं, पण हाती काहीच लागलं नाही. बबन नीट बघ, तो नाटक करत असेल. नाही सर, कृष्णा जंगम विषयी त्याला काहीच माहिती नाही. तुम्हाला सांग, त्यांची भेट कशी काय झाली? ही त्याची पहिलीच भेट होती, यापूर्वी तो त्याला कधीच भेटला नाही असं सांगतोय. बाकी सगळं संबंध भरळतोय. हा पण त्याच्या बोलण्यावरून एक गोष्ट मला समजली, हा एकतर मूर्ख तरी आहे किंवा खरं तरी बोलतो. काय करू?
सोड त्याला, सोडून दे सर. पण त्याच्यावर नजर ठेव, तो कोण कुठला आहे सगळा रिपोर्ट मला हवा. तुम्ही सांगितलं मी ऐकलं. वाह क्या बात है, आज एकदम गिटार वगैरे. वाह नाही म्हटलं जरा याचे तंतू छिडून बघूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या बाबांनी माझं तुणतुण केलंच आहे. म्हटलंय हे तंतू अजून तुझ्या बाबांचे सूर लक्षात येतात का ते बघतो. काय रे असं धीर सोडलास एकदम, असं नको करू. नाही धीर नाही सोडलं, पण आपलं ठरलं होतं की गुढीपाडव्याचा विषय काढायचा. त्यावर मला असं वाटलं होतं की तुझा बाबा एकदम अंगावर येईल, आपल्याला विरोध करेल, तिरकस बोलेल. पण तसं काहीच झालं नाही, शांत राहिला तो. तुला सांगू विहंग, मला ना तुझ्या बाबांचा स्वभावच कळेन असं झालाय. मला तू सांग ना, तू इतके वर्ष तुझ्या बाबांबरोबर राहिलेस, त्यांचा नक्की स्वभाव काय आहे, कसं वागायचं त्यांच्याशी. हे मी तुला एक सोपी ट्रिक सांगू का. म्हणजे बघा, बाबाचा स्वभाव मुळात प्रेमळ आहे. अच्छा प्रेमळ म्हणजे समोरच्याला दमदाटी करणं, त्याला किडनॅप करणं, उचलून नेणं, गाडीत नेणं, कोंबडं मारणं, प्रेमळ. नाही रे, तो हे सगळं कोणाशी बघतो माहितीये का, त्याच्या दृष्टीने त्याच्या फॅमिलीसाठी जे घातक वाटतात ना त्यांच्याशी वागतो. अदरवाईज जिथे जिथे फॅमिलीचा प्रश्न असतो ना, फॅमिलीच्या आनंदाचा प्रश्न असतो ना, तिथे बाबा नेहमी माघार घेतो, हळवा असतो, प्रेमळ असतो. आणि नुसतं फॅमिली असं नाही, त्याच्या ऑफिसचा स्टाफ, मिलिंद काका, योगिता काकू, तो सगळ्यांना फॅमिली मानतो. अरे थोडक्यात काय, कोणाशी केव्हा आणि काय बोलायचं ना हे तुझा बाबा ठरवतो, आणि तुझा बाबा ठरवल्याप्रमाणेच वागतो. याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय का विहंग? याचा अर्थ असा की लोकांसमोर जोपर्यंत तो सांगत नाही की तो कोणाला बोलत नाही, तोपर्यंत सत्य कधीच समोर येणार नाही. मग आपण त्याला कितीही वेठीस धरलं तरी. बरोबर आहे, पण म्हणूनच आपला हा सगळा प्रयत्न चाललाय ना. आपण का करतोय हे सगळं, जेणेकरून बाबाने बोललं पाहिजे, त्याने सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आणि काका तुला सांगू का, आपला प्लॅन वर्क होतोय, फक्त आपल्याला जरा विश्वास ठेवून काम केलं पाहिजे एवढंच. आणि खरी मजा ना पुढे आहे काका. का आपण मिशन बाबापासून सुट्टी घेतोय का? मी त्या दिवसाची वाट बघतोय ज्या दिवशी आजी इथे येईल, तेव्हा मला बघायचंय बाबा स्वतःला किती थांबवतोय, किती रोखू शकतोय. आणि आता या वर्षीचा पाडवा बाबा विकास परळीकर म्हणून साजरा करतोय की कृष्णा जंगम म्हणून, ते पण बघूया. तुझं असं कधी झालंय की एखादा रंग समोरच्याला नीट सांगताच येत नाही, एक्सप्लेनच करता येत नाही, किंवा सांगायला लागलो तर खूप गोंधळ उडतो? हो झालंय, पण तू अचानक मला हे का विचारतेस? नाही तसंच माझं तुझ्या स्वभावाबद्दल होत. मला तुझ्या स्वभावाचा रंगच कळत नाही. इतकी वर्ष झाली तरी तुझ्या मनाचं तळ गाठणं काही मला जमलेलं नाहीये अजूनपर्यंत. म्हणजे मला माहितीये हा, तुला या रूढी परंपरा प्रथा या सगळ्याचा किती राग येत होते, पण आज किती सहज हो म्हणालास तू पाडवा साजरा करायला. रेवती, माझ्या स्वभावाचा रंग मलाच माहित नाहीये, पण मला एक माहिती आहे की एकमेकांच्या आयुष्यात रंग आहे ते एकमेकांमुळे. जे एका एखाद्याच्या नकारामुळे सगळ्यांचं बेरंग होणार असेल तर मला मला ते करण्याची इच्छा नाहीये. मी तुला खरं सांगते, मी अगदी उत्साहात म्हणाले आपण पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करू. मी हे बोलले आणि मला असं वाटलं की तू बहुतेक नाही म्हणशील.
पण थँक यू, तू मला खोटं ठरवलंस याबद्दल. रूढी आणि परंपरा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही कारणामुळे माझा बदलला आहे. पण मला एखाद्या अत्ताराची एलर्जी म्हणून दुसऱ्याने ते वापरू नये असं मला वाटत नाही. एकदम वकील म्हणजे एलर्जी वगैरे हे पण सगळं सांगितलं आणि तुम्ही सगळे मिळून करा गुढीपाडवा साजरा असंही सांगितलं. पण तू फक्त आभार मानायला इकडे आलीयस हे नक्की नाही. हा म्हणजे मला अजून एक विचारायचं होतं. एक ऐकशील का माझं प्लीज प्लीज? अगं हो, तू असं प्लीज 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 म्हणायला लागलीस ना की तू श्वेतापेक्षा लहान वाटतेस मला. काय बोल विकास, मला काय वाटतंय आता आपण हे सगळं सागर संगीत पद्धतीने करणारच होत ना हा सण साजरा, तर मग ह्या दिवशी वडीलधाऱ्यांना काहीतरी देतात, गिफ्ट्स देतात, तसे आपण तात्यांना काहीतरी देऊया ना. नाही म्हणजे आता इतके दिवस ते आपल्याकडे राहत आहेत, तसं आपण त्यांच्यासाठी काहीच केलं नाहीये, म्हणजे त्यांना कधी काही दिलं नाहीये, तर ही वेळ साधूया ना. म्हणजे त्या दिवशी जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मुलगी असं म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवला ना, त्या दिवशी क्षणभरासाठी मी हे विसरले की माझे आई वडील नाही आहेत. तर म्हणून मला असं वाटलं की उद्या जर आपल्याला त्यांना काही देता आलं तर देऊया. रेवती, तुला हे करण्यासाठी माझी परवानगी का लागते? तू आई वडिलांसाठी काहीही केलं असतं तरी मी तुला अडवलं असतं का कधी? तुला हवं ते गिफ्ट घे. अजून एकच म्हणजे त्यांच्या मुलासाठी काहीतरी घेऊया. आता बघ ना, आपण बाकी सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आणणार, आपल्या मुलांसाठी आणणार, तात्यांसाठी आणणार, मग त्यांच्या मुलासाठी नाही आणलं तर ते बरं नाही ना दिसणार. घेऊया का? चालेल का तुला? चालेल. मग एक काम कर ना, त्यांच्यासाठी काय गिफ्ट घेऊ ते जरा विचार कर आणि मला सांग ना. पुरुषांना काय देतात मला कळत नाही. चालेल. हो चल, आलेच मी. ते सगळं मला मान्य आहे, पण मग तुम्ही हे त्या दिवशीच का नाही सांगितलं मला? मी तुम्हाला विचारत होतो ना पैसे कधी देणार नक्की, ते तुम्ही म्हणालात देतो म्हणून, आणि मी त्यानंतर फोनही केला होता तुम्हाला, तेव्हा तुम्ही काय म्हणालात? दिलेत मी पैसे. मग खोटं का बोललात तुम्ही? नाही नाही एक मिनिट, मग माझ्या सहकाऱ्यांचा आज फोन का येतो की कधी पैसे मिळणार आहेत म्हणून? म्हणजे तुम्ही पैसे दिलेले नाही आहेत ना? नाही मला बाकी काही माहिती नाही, तुम्ही आजच्याच पैसे क्लिअर करा नाही तर मला केस करावा लागेल. कळलंय का? ओके. का रे एवढा का चिडलास? काही नाही रे, भारुडाच्या टीमचा इश्यू आहे जरा. एनीथिंग सिरियस? अरे त्या व्यवस्थापकाने पैसेच नाही दिले वेळेवर. काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम असेल म्हणून सगळं हे घडलं असेल. अरे ठीक आहे, असेल प्रॉब्लेम पण सांगायला नको का? मी त्याला 5 दिवसापूर्वी फोन केला होता, तेव्हा तो मला म्हणाला की मी दिलेत पैसे, आणि आज माझ्या सहकाऱ्यांचा मला फोन येतो, ते मला म्हणतात की कधी मिळणार आहेत पैसे. आता मी काय उत्तर देऊ तुम्हाला? हे बघ, तात्पुरती आपल्याला काहीतरी सोय करता येऊ शकेल. नाही ठीक आहे, आता करेल तो. झालं तर मग चिडचिड करून स्वतःला कशाला त्रास करून घ्यायचा? माझा एक धोरण आहे ते लक्षात ठेव, राग ही दुसऱ्यांच्या चुकीसाठी स्वतःला दिलेली शिक्षा असते. ते सगळं बरोबर आहे रे बाबा, पण मला ना खोटं बोलणारी माणसं अजिबात पटत नाहीत. म्हणजे खोटेपणा करणारी, लबाडी करणारी माणसं ना डोक्यात जातात मला. यस, आय कॅन अंडरस्टँड. आता लांब कशाला जायचं, आपलंच बघ, आपल्यात किती छान ट्रान्सपरन्सी आहे की नाही.
आपण जे काही आहे ते सगळं खरं खरं एकमेकांशी शेअर करतो, करतो की नाही? समोर सगळं समजून घेणारा माणूस असताना लोक का लपवतात एकमेकांपासून, का खोटं बोलतात, त्यांना स्पष्ट बोलायला का भीती वाटते ना, मला खरंच कळत नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.